नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षण वेद या युट्यूब चॅनल मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत टेटमध्ये मध्ये महत्वाचा असणारा विषय म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र तर दोन हजार सतराच्या टेट या परीक्षेमध्ये कशा प्रकारे शैक्षणिक मानसशास्त्रावर प्रश्न विचारलेले होते ते आपण आजच्या या लेक्चरमध्ये घेणार आहोत याआधी ही एक लेक्चर मी बनवलेले ले आहे ते तुम्ही पाहू शकता चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न आहे ऐतिहासिकदृष्ट्या पारंपरिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे मूलभूत घटक होते तर त्यामध्ये कोणकोणते होते तर ऑप्शन बघा एक वयोमनानुसार वय सेकंड बघा सामाजिक परिपक्वता थर्ड आहे शैक्षणिक यश आणि चार आहे बुद्धिमत्ता तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड शैक्षणिक यश त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे मानसशास्त्र परिपक्वतेबद्दल बोलतात तेव्हा ते यामुळे येऊ घातलेल्या वाढीच्या टप्प्याबाबत बोलत असतात तर कशामुळे येऊ घातलेल्या ऑप्शन बघा एक जतन सेकंड आहे निसर्ग थर्ड आहे संगोपन फोर आहे सातत्य तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर सातत्य त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा बालवाडीत मुलाने खोटे बोलणे हे याचे लक्षण आहे ऑप्शन बघा एक अभिव्यक्ती क्षमता सेकंड आहे विकसित बुद्धिमत्ता तीन आहे पालकांना सुकवणे आणि चार आहे वरीलपैकी सर्व तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर वरीलपैकी सर्व त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा बुद्धिमत्ता म्हणजे क्षमतांचा विकास संच आणि सांगणारा सिद्धांत आहे ऑप्शन बघा एक तर कोणता सिद्धांत आहे अनेक किंवा एक घटक सेकंड आहे दोन घटक सिद्धांत तीन आहे बुद्धिमत्ता सिद्धांत चार आहे वरीलपैकी एकही नाही तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट अनेक किंवा एक घटक सिद्धांत त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा बीजगणित शिकणे आवडत नाही कारण शिक्षक कठोर आहे आणि समजण्यासाठी खूप निरस अभ्यास आवश्यक असतो हे याचे उदाहरण आहे तर ते कशाचे आहे ऑप्शन बघा एक अट सेकंड आहे औपचारिक शिस्त तीन आहे प्रेरक तीव्रता चार आहे बोधात्मक कठोरपणा तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट अट त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा तार्किक गणिती बुद्धिमत्ता म्हणजे ऑप्शन बघा एक शारीरिकरित्या आपले शरीर चांगल्या प्रकारे वापरणे सेकंड उच्च दर्जाचे गणित शिकण्याची क्षमता तीन आहे इतरांच्या भावना जाणण्यासाठी क्षमता किंवा जाणण्याची क्षमता चौथा आहे वरीलपैकी कोणतेही नाही तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड उच्च दर्जाचे गणित शिकण्याची क्षमता म्हणजेच तार्किक गणिती बुद्धिमत्ता होय त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे दमन करण्यात आलेल्या विस्तृत उदासपणे आकलन होणाऱ्या अनुभवाचे भांडार ऑप्शन बघा एक वैयक्तिक अवबोध सेकंड आहे अंतर्मुक्ता तीन आहे अधिमरूप आणि चार आहे बोधावस्था तर याच करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट वैयक्तिक अवबोध त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न डॅश डॅश हा एक समूह संरचनेचा घटक आहे ऑप्शन बघा एक प्रमाणक सेकंड आहे स्थिती तीन आहे भूमिका चार आहे पोषण तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट प्रमाणक हा एक समूह रच संरचनेचा घटक आहे प्रमाणक लक्षात असू द्या त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे मानसिक ताण डॅश डॅश यांची एक प्रतिक्रिया आहे ऑप्शन बघा एक चिंता सेकंड आहे निराशा तीन आहे उदासीनता चार आहे ताण तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट सॉरी ऑप्शन नंबर फोर्थ ताण त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न एखादा एखाद्या पदार्थ किंवा स्थितीचे सतत भक्कम त्रासदायक भीती जी थोडीशी असते आणि खरं तर तसं काही धोका नसतोच त्याला डॅश डॅश म्हणतात ऑप्शन बघा एक भीती सेकंड आहे मामा तीन आहे खिन्नता चार आहे संलक्षण तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट भीती त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा दृष्टिकोन बदलामध्ये डॅश डॅश हे बदल होऊ शकतात ऑप्शन बघा एक एक समान आणि विसंगत दुसरा बघा एक दिशिक आणि बहुदिशादर्शक तीन आहे सोपे आणि बिकट चार आहे यापैकी एकही नाही तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट एक समान आणि विसंगत असे बदल होऊ शकतात दृष्टिकोन बदलामध्ये त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा मानसोपचाराचे लक्षण साधारणपणे डॅश डॅश प्रकारामध्ये विभागली जातात ऑप्शन बघा एक तीन प्रकारामध्ये दोन आहे दोन प्रकारामध्ये तीन आहे चार प्रकारामध्ये आणि चार आहे यापैकी एकही नाही तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर तर मानसोपचारांचे लक्षण साधारणपणे चार प्रकारामध्ये विभागली जातात त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा प्रभावी संवाद प्राप्तकर्त्यामध्ये डॅश डॅश निर्माण करतो ऑप्शन बघा एक आनंद दुसरा आहे स्वीकृती तीन आहे लोकांपर्यंत पोहोचणे चार आहे विचार करणे तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड स्वीकृती त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा वलय प्रभाव डॅशटॅस सकारात्मक गुणसत्तेला ज्याबद्दल माहिती उपलब्ध नाही अशा इतर सकारात्मक गुण गुणवंतांशी जोडणे आहे तर बघा ऑप्शन बघा एक प्रवृत्ती दुसरा आहे क्षमता तीन आहे सवय आणि चार आहे पक्के माहीत नाही तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट प्रवृत्ती त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा विचार मंथनांच्या पद्धतीचा वारंवार वापर करून शिक्षक डॅश टॅश हे विकसित करतो ऑप्शन बघा उत्तम कल्पनाशक्ती सेकंड आहे स्मृती तीन आहे बुद्धिमत्ता चार आहे चांगली सवय तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर तीन बुद्धिमत्ता त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा अनोळखी व्यक्तीबद्दल वाटणारी अस्वस्थता यानंतर लगेच डॅश डॅस विकसित होते ऑप्शन बघा एक जतनाची संकल्पना सेकंड आत्मकेंद्रितपणा तीन आहे मनाचा सिद्धांत चार आहे कर्म करण्याची संकल्पना तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर कर्म करण्याची संकल्पना विकसित होते त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा अनुवंशिकता डॅश द्याश डॅशशी संबंधित आहे ऑप्शन बघा एक अनुवंशिकता वाहक सेकंड आहे भौतिक संरचना तीन आहे मानसिक पातळी चार आहे शरीरशास्त्र तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट अनुवंशिकता ही अनुवंशिकता वाहक याची अशी संबंधित आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा कनिष्ठ वर्गाच्या एका गटामध्ये एखाद्या वरिष्ठ विद्यार्थ्याने कोणत्या क्षमतेने काम करावे ऑप्शन बघा एक मित्र म्हणून सेकंड आदर्श तीन मार्गदर्शक आणि चार आहे सहकारी तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड आदर्श म्हणून त्यांनी कार करावे त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न विरोधात ठोस पुरावे असूनही चुकीचा विश्वास असणे म्हणजे ऑप्शन बघा एक आभास सेकंड आहे भ्रम तीन आहे अ ब बरोबर आणि चार आहे बाय पोलर डिसऑर्डर तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड भ्रम त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा सामाजिक दृष्टिकोनातून आणि स्वतःच्या कल्पनावर पूर्णपणे केंद्रित व्यक्ती म्हणजे तर ऑप्शन बघा एक सामाजिक महागारी घेणारा सेकंड आहे अहहोषण तीन आहे उदासीन असलेला आणि चार आहे सरळ सरळ प्रभाव असलेला तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट सामाजिक माघारी घेणारा इथं ग नाहीये माघारी घेणारा त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा डॅश डॅश हा मुलाचा पहिला शिक्षक असतो ऑप्शन बघा एक आई दुसरा आहे पिता तीन आहे शाळेत पहिला शिक्षक आणि चार आहे अजे आजोबा तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट आय हा मुलाचा पहिला शिक्षक असतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा डॅश डॅश हे नैराश्याचे लक्षण असू शकते ऑप्शन नंबर एक निराशावाद दुसरा आहे विसराळूपणा तीन आहे हर्षीतिरक चौथा आहे यापैकी कोणतेही नाही तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट निराशावाद हे नैराश्याचे लक्षण असू शकते त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा एका विशिष्ट क्षेत्रामध्ये उल्लेखनीय क्षमता म्हणजे ऑप्शन बघा एक प्रतिभा सेकंड आहे बौद्धिक श्रेष्ठत्व तीन आहे सर्वसामान्यापेक्षा थोडी जास्त बुद्धिमत्ता आणि चार आहे सर्वसामान्यापेक्षा उच्च बुद्धिमत्ता तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट प्रतिभा त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा भावनात्मकरित्या बुद्धिमान व्यक्तीचे गुण ऑप्शन बघा एक आपल्या जाणीवा आणि भावनांसाठी चिकाटी असणे आणि संवेदनशील असणे सेकंड आहे आपल्या भावनांसाठी चिकाटी आणि संवेदनशील असणे थर्ड आहे निसर्गाचे प्रभाव सामर्थ्य आणि आपल्या भावनांची तीव्रता समजा आणि चार आहे यापैकी सर्व तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर यापैकी सर्व त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा डॅश डॅश व डॅश डॅश एडी एस डीचे वैशिष्ट्ये आहेत ऑप्शन बघा एक हेतू आणि अस्वस्थता सेकंड आहे हेतू आणि अंतर्गत तीन आहे अतिसंशील आणि हेतू चार आहे अनावधान आहे अतिसंवेदनशील अस्त अस्वस्थता सॉरी अस्वस्थता तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर अनावधान अतिसंवेदनशील अस्वस्थता त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा मनोरतीच्या दोन पायरीच्या संकल्पने दोन पायऱ्या आहेत ऑप्शन बघा कोणकोणत्या एक ध्येय आणि निकाल सेकंड आहे ध्येय आणि स्त्रोत तीन आहे ध्येय आणि ओळख चार आहे स्त्रोत आणि ओळख तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड ध्येय आणि ओळख त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा डॅश डॅश ही बुद्धिमत्ता ही सवय स्वयं आहे डॅश टॅश बुद्धिमत्ता ही स्वयं आहे ऑप्शन बघा एक आंतरवैयक्तिक सेकंड आहे वैयक्तिक तीन आहे अवकाशासंबंधी आणि चार आहे शारीरिक किंवा यामक तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट आंतरवैयक्तिक त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा मानसिक वय आणि कालक्रमावर वय यातील संबंधाचे गुणोत्तर म्हणून आपण याला ओळखतो ऑप्शन बघा एक विकास आणि भागपाल सेकंड आहे बुद्धिमत्ता शो तीन आहे बुद्धिमत्ता भागफल आणि चार आहे बुद्धिमत्ता गुणोत्तर तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर तीन बुद्धिमत्ता आणि भागफल त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा ताणतणावाचे प्रतीक आहे ऑप्शन बघा एक ताण दुसरं आहे न्युरॅटिक एक्सायटी तीन आहे मानसिक ताण चार आहे वेळ तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर मानसिक ताण ऑप्शन नंबर तीन त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा शैक्षणिक चित्रपटाबद्दल हे सांगता येते ऑप्शन बघा एक असल्या प्रकारच्या चित्रपटाचे स्वरूप हे मुख्यतः व्यावसायिक चित्रपटापेक्षा वेगळे असते दुसरं आहे शालेय विद्यार्थीद्वारे बनवले गेले चलचित्रे अपयशी ठरले आहेत तीन आहे युद्ध घडामोडींद्वारे चित्रपटांचा शैक्षणिक उपयोग दशकापासून चालत आहे चौथा आहे हे आवडत असल्यामुळे शैक्षणिक चित्रपटानंतर सुरूपासून जोर दिले गेले आहेत चित्रपटावर आहे ते सुरूपासून जोर दिले गेले आहेत तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड युद्ध घडामोडींद्वारे चित्रपटाचा शैक्षणिक उपयोग दशकापासून चालत आहे हे सांगता येईल आपल्याला शैक्षणिक चित्रपटाबद्दल अशा प्रकारे आपण इथं तीस क्वेश्चन पाहिलेले आहे शैक्षणिक मानसशास्त्रावर अध्ययन आणि अध्यापनाचे मानसशास्त्र यामध्ये हे प्रश्न विचारलेले असतात असेच प्रश्न आपण दररोज घेणार आहोत लेक्चर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद